श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते प्राजक्ताच लाईफस्टाईल मध्ये। तर कसे आहात सगळे? मला वाटतं मस्त असाल, मजेत असाल आणि मजेतच राहा, प्रत्येक दिवस छान आनंदात घालवा। तर आता वाजले सकाळचे 7:45 आणि माझी तयारी चालू आहे डब्याची। अर्जुनचं स्कूल आहे नेहमीप्रमाणे, त्याचं त्याचा डबा करते आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे, आता मुगाची उसळ करणार आहे। तर पहिला आधी मी चपाती भाजी करते, त्याच्या डब्याची तयारी करून ठेवते, नंतर देवपूजा करायची आहे, बाकीची सगळी कामं नेहमीप्रमाणावर यायचे आहेत। आणि आज ढगाळ वातावरण झालेलं आहे, तर अर्जुन त्याचा आवरतोय, तोपर्यंत माझा डबा पण होईल, मग त्याला खायला द्यायचं आहे, मग बाकीची कामं मी आवरायला घेते, कारण की त्याचं आधी आवरणं महत्त्वाचं असतं। त्याचा डबा असेल तो जाईपर्यंत सगळं आवरून एकदा गेला की मग काही टेन्शन नाही, चपाती भाजी झाली की माझं निम्मं काम झाल्यासारखं मला वाटतं। आणि तो इथं स्कूलमध्ये व्यवस्थित गेला आणि मग बाकीच्या कामाला मी लागते। तर आता मी आली आहे किचनमध्ये आणि सगळ्यात आधी इथे मी मुगाची उसळ फोडणी घालते। तर तेल तापल्यानंतर मी कांदा घातलेला आहे, त्यानंतर यामध्ये घालणार आहे थोडासा हिंग आणि थोडीशी हळद। आणि चांगला कांदा भाजल्यानंतर मी एक एक वेळा टोमॅटो घालते किंवा आमसूल पण टाकते। तर आज मी आमसूल घालणार आहे, कारण की आमसूल पित्तासाठी खूप चांगलं असतं आणि कधी कधी मी आमटीत किंवा भाजीत आमसूलचा पण वापर करते। तर इथे मी एक आमसूल घातलेला आहे आणि आता मी कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेते। आणि उसळसाठी मी इथे कांदा थोडा जास्तच घातलेला आहे, त्यामुळे उसळ खूप छान होते। तर डब्यामध्ये त्याला मी पालेभाज्या असतील, फळभाज्या किंवा कडधान्ये सगळं काही डब्यामध्ये देते आणि तो सगळं आवडीनं खात असतो, पनीर पण देत असते। त्याला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या मी त्याला डब्यामध्ये करून देते आणि त्याचं पण काय नसतं, कोणतीही भाजी दिली तरी तो आवडीने खातो, असं काय नाही त्याची नखरे की हीच भाजी पाहिजे ती भाजी नको, सगळं करल ते खातो तो आवडीने। तर नाश्त्यामध्ये थालीपीठ बनवलं होतं आणि आता मी चपाती भाजी करते आहे डब्यासाठी त्याच्या। आणि चपाती भाजी मी सगळ्यांचीच बनवते दुपारसाठीची, परत काही बनवत नाही, त्यामुळे माझं निम्मं काम कमी होतं जेवणातलं। फक्त दुपारी डाळ भाताचा कुकर लावला की माझं काम आवरतं। तर कांदा भाजल्यानंतर यात मी तिखट आणि मीठ घालते आणि चांगलं तेलामध्येच परतून घेते। आणि त्यानंतर मग उकडलेले मूग आहेत ते मी यामध्ये घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालते, म्हणजे थोडीशी सुकी भाजी अशी मुगाची बनवते, जास्त पातळ नाही। तर इथं मी मूग घातलेले आहेत उकडलेले आणि चांगले यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घातलेली आहे आणि एकदम सिंपल असं मुगाचं उसळ केलेलं आहे, काय जास्त मसाला वगैरे नाही। आणि थोडंसं तिखट करते मी, कारण की खूप छान लागतं तिखट असलेलं उसळ। तर आता याच्यावर एक प्लेट झाकून मी 1-3 मिनटं चांगलं वाफवणार आहे, कारण की मूग ऑलरेडी शिजलेले आहेत, फक्त तिखट मिठामध्ये शिजण्यासाठी मी 2-3 मिनटं ठेवणार आहे। तर माझी भाजी झालेली आहे आणि मी आता करते आहे चपातीची तयारी। तर चपाती झाल्यानंतर मग मी त्याचा डबा भरून देईन, तर त्याचं स्कूल 9:30 असतं आणि तो खाऊन मग निघेल। तर भाजीचा टेम्पो आला आहे, बघते भाजी काय काय आहे, भाजी पण चपलीच होती। तर आता मी भाजी घेऊन आले, तर कपडे धुतले होते आणि वाळ घालणार होतोपर्यंत भाजी आली, मग भाजी घेऊन आले। तर इकडे आता मी कपडे वाळ घालते, आधी धुवून ठेवलेले आहेत। येस, माझं कपडे झालेले आहेत आणि वाळत पण घातले आहेत। आता नाश्त्याची भांडी आहेत खूप सारी,
इकडे पाहू शकता आहे भांडी कसे आहेत आणि काय माहित भरपूर असं वरदान दिलेलं आहे वाटतं भांडी पडण्याचं. सारखी भांडी किती असली तरी ग्लास पाणी पिलेले दिवसभर जे ग्लास असतात प्रत्येक वेगवेगळा घेतलेला असतो तर खूप सारी भांडी पडतात रोज. तरी नाश्त्याची नाश्ता झाल्यानंतर मी पडतील तेवढी भांडी घासते. त्यानंतर दुपारी जेवणाची वेगळी असतात. त्यानंतर चहा होतो चहाची भांडी. मग रात्रीची परत जेवणाची भांडी असं दिवसभर भांडी असतातच. जाऊ दे काय रोजचंच आहे काम आपलं एन्जॉय करत करायचं सगळं मस्त. तर आणि आज मला लवकर कामावर यायचे आहेत कारण की लवकर कामं ह्यासाठी आवडते की आज शेवटी मुहूर्त लागणार आहे की माझा मला फ्रीज स्वच्छ करायचं आहे. खूप दिवस झाले फ्रीज स्वच्छ केलेलं नाही आहे. फ्रीजमधलं सगळं साहित्य काढून पूर्ण फ्रीज रिकामा केल्यानंतर सगळा पुसून घ्यायचा आहे मला आणि मग व्यवस्थित ठेवायचं आहे. तर याच्या आधी मी माझ्या फ्रीजची टूर केलेली आहे. मी कशा म्हणजे भाज्या असतील कडधान्य असतील कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवते जेणेकरून ते जास्तीत जास्त दिवस टिकतील. तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलला टाकलेला आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर फायनली आज मुहूर्त लागतो आहे माझा फ्रीज स्वच्छ करायचं कारण की सगळी कामं आज बऱ्यापैकी लवकर आवरलेत माझी. आता वाजलेले 11 फक्त नाश्त्याची भांडी झाली की माझं जेवण पण आवरलेलं आहे सगळं आणि कपडे वगैरे घरातली सगळी कामं मी आवरलेत कारण की आज जरा थोडा एक्स्ट्रा वेळ मिळाला की म्हटलं फ्रीज स्वच्छ करता येईल. आणि कसं होतं की रोज आज करीन उद्या करीन असं करत करत खूप दिवस झाले फ्रीज माझं स्वच्छ करायचं राहिलेला आहे. तर भांडी घासते आणि मग फ्रीज स्वच्छ करून घेते. तर माझी भांडी वगैरे आवरली आणि आता मी फ्रीज स्वच्छ करते आहे. तर सर्वात आधी मी फ्रीज बंद केलेला आहे बटन बंद केलेलं आहे फ्रीजचं कारण की खूप वेळ लागणार आहे आपल्याला फ्रीज स्वच्छ करायला. तोपर्यंत फ्रीज चालू लावून उपयोग नाही त्यामुळे मी आधी फ्रीज बंद केला आहे आणि त्यातलं सगळं साहित्य मी एक एक करून काढून ठेवते. भाज्यांचे डबे असतील काय काय ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या बाहेर काढून ठेवणार आहे. तर रोजच्या वापरामुळे वस्तू इकडच्या तिकडे होतात. जेव्हा आपण फ्रीज व्यवस्थित लावतो त्यावेळी छान दिसतं पण जसं वापरायला चालू करू थोड्या दिवसांनी परत आणि ते आपलं रुटीन बिघडतं. थोडाफार पसारा होतो आणि ज्या काचा आहेत फ्रीजमधल्या त्या देखील त्याच्यावर डाग पडतात. तर मी याच्या आधी फ्रीजच्या टूरचा व्हिडिओ केलेला आहे. त्यामध्ये फ्रीज कसा आपला नीटनेटका राहील किंवा वस्तू कशा राहतील जास्तीत जास्त दिवस कडधान्य असतील तर त्या मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पण महिन्यातून एकदा असेल फ्रीज आपल्याला स्वच्छ करायलाच हवा कारण की खूप दिवस झाले की फ्रीजमध्ये बऱ्याचशा वस्तू पडून राहतात त्याच्याकडे आपलं लक्ष पण नसतं. जेव्हा फ्रीज स्वच्छ करायला काढतो त्यावेळी कळतं की एखाद्या वेळेस एखादी वस्तू राहून जाते एखादी भाजी राहते पाठीमागच्या बाजूला तर ती खराब पण होऊ शकते. त्यामुळे आधीमध्ये आपण फ्रीजमध्ये काय काय राहिलेलं आहे साहित्य ते चेक करायला हवं. तर मी जेवण कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही. जेवढं लागतं तेवढं जेवण मी बनवते. जेवढं लागेल तेवढंच जेवण बनवलं जातं. फक्त दही असेल दूध असेल भाज्या कडधान्य कडधान्य फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अजिबात किडत नाहीत. जर बाहेर ठेवलेत तर त्याला भोंगे वगैरे लागतात किडे होतात. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवले की कडधान्य देखील खूप छान राहतात. आणि कडधान्य देखील मी एक महिना पुरतील एवढीच आणते परत नवीन मी घेते. त्यामुळे जास्त दिवस राहतील फ्रीजमध्ये असं काही मी एवढा घेत नाही कडधान्य. तर इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण फ्रीज मी रिकामा केलेला आहे आणि फ्रीजमध्ये ज्या काचा असतात त्या मी काढून स्वच्छ घासून ठेवणार आहे. आणि आधी ते मी घासून ठेवणार आहे म्हणजे फ्रीज पुसेपर्यंत ते सुकतील. तर इथे मी स्प्रे घेतलेला आहे आणि स्प्रेमध्ये थोडंसं लिक्विड घातलेलं आहे आणि त्या स्प्रेनं मी सगळा फ्रीज पुसून घेणार आहे. तर त्यासोबत मी फ्रीजच्या साईडला जे कप्पे आहेत दरवाज्याला ते देखील व्यवस्थित पुसून घेते आहे. तर इतके घाण झाले नव्हते हे कप्पे साईडचे त्यामुळे मी ते काय घासले नाहीत फक्त पुसून घेत आहे मी ते. तर नेहमी मी फ्रीजमध्ये भाज्या नीट करून व्यवस्थित ठेवून देते. आणि भाज्या ठेवण्यासाठी मी शक्यतो ट्रान्सफर डबे वापरते कारण की कोणत्या डब्यात कोणत्या भाज्या आहेत हे आपल्याला पटकन दिसतं जास्त शोधाशोध करावी लागत नाही. आणि कडधान्य देखील मी प्लास्टिकच्या ट्रान्सफर बरण्या असतात त्यामध्ये ठेवून देते त्यामुळे कडधान्य देखील पटकन सापडतात. आणि मी सुकं खोबरं असेल तर 1/4 किलो किंवा 1/2 किलो एकदम खिसून आणून डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे लागेल तसं फ्रीजमधून काढून आपल्याला वापरता येतं. प्रत्येक वेळी खिसणीने खिसा थोडं थोडं असं करण्यापेक्षा मी एकदम गिरण असते त्याच्यावरून खोबरं खिसून आणते आणि डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देते. खूप दिवस छान राहतं.
तर इथे फ्रीजच्या साईडला जे कप्पे आहेत ते मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत आणि फ्रीजच्या दरवाजाला जो रबर असतो तो देखील मी इथे व्यवस्थित पुसून घेतली आहे, कारण की फ्रीजला साईडला जो रबर असतो त्यामध्ये देखील धूळ जाऊन बसते, त्यामुळे तो देखील पुसून घेतलेला आहे। आणि आता आतनं सगळा फ्रीज माझा स्वच्छ झालेला आहे आणि इथे मी बाहेरून सगळा फ्रीज पुसून घेतली आहे। आणि शक्यतो फ्रीज पुसण्यासाठी एकदम सॉफ्ट कपडा वापरला पाहिजे, कारण की असं रफ कपडा वापरला तर फ्रीजवर स्क्रॅचेस पडू शकतात, त्यामुळे इथे मी एकदम सॉफ्ट हात रुमाल असतील कॉटनचा कपडा वापरला पाहिजे। तर इथे मी बाहेरून वरच्या बाजूला स्प्रे मारून सगळं पुसून घेते आहे व्यवस्थित। आणि मी फ्रीजवरती नेहमी कॉटनचा कपडा घालते, कारण की प्लास्टिक घातल्यामुळे फ्रीज तापू शकतो, कारण की फ्रीज शक्यतो तापतो आणि कॉटनचं कापड असेल तर फ्रीज कमी प्रमाणात तापतो, त्यामुळे मी कॉटनचा कपडा नेहमी फ्रीजवर घालून ठेवते। आणि फ्रीजवर जास्त ओझन असावं काहीच ठेवू नये फ्रीजवर। सगळा फ्रीज पुसून झाल्यानंतर आता मी परत वस्तू त्यामध्ये भरून ठेवते आहे। वरच्या कप्प्यात माझं दुधाचं भांडं असतं आणि मी एकत्र साय करून ठेवते 10 ते 15 दिवसाची आणि त्यानंतर मग तूप बनवते त्याचं। तर इथे मी साईचं भांडं आहे ते पण ठेवते वरच्या कप्प्यात, फक्त वरच्या कप्प्यात दूध असते आणि साईचं भांडं असतं माझं। आणि त्याच्या खालच्या कप्प्यात मग माझ्या भाज्या काय काय भाज्या असतात त्या सगळ्या डब्यांमध्ये मी व्यवस्थित नीट करून ठेवते। आणि सगळ्यात तळाला तुम्हाला ड्रॉवर दिसत असेल त्यात माझे कडधान्य असतात, मग मूग असेल, मठी असेल, रवा असेल, रव्याला देखील बाहेर ठेवला रवा तर भाजून ठेवला तर ठीक, नाहीतर आळ्या होऊ शकतात। जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर अजिबात आळ्या वगैरे होत नाहीत आणि कडधान्य देखील अजिबात किडत नाहीत, त्यामुळे मी असे ड्रॉवरमध्ये सगळं कडधान्य ठेवते। आणि दरवाजाच्या बाजू तुम्हाला बरण्या दिसत असतील त्यामध्ये मी थोडीफार कडधान्य डब्यामध्ये पॅक करून ठेवते। तर फायनली माझं फ्रीज स्वच्छ करून झालेलं आहे तुम्ही आणि तुम्ही पाहू शकता किती छान व्यवस्थित दिसत आहे आणि डबे पण व्यवस्थित लावलेले आहेत आणि ट्रान्सफर डबे आहेत। मी तुम्हाला मगाशी बोलले तसं की भाज्या पटकन दिसतात आणि या बाजूला सगळे अंड्याचे ट्रे, माझे गरम मसाले, काय काय मसाले आहेत ते मी या बाजूला ठेवते। आता वाजलेले आहेत 9 आणि माझा स्वयंपाक मी करते आहे। तर इकडे मस्त अशा गरमागरम भाकरी झालेल्या आहेत आणि कुकर झालेला आहे, त्यासोबत मी आता भाकरी झालेली आहे त्याच तव्यामध्ये पोकळीची भाजी करणार आहे, मी ती फोडणी घालणार आहे। तर भाकरी झाल्यावर मी ह्या लोखंडी तव्यामध्येच पोकळ्याची भाजी करते, कारण की खूप छान चवीला होते आणि लोखंडी तवा असल्यामुळे आपल्याला लोहाची देखील गरज असते शरीरासाठी, तर लोह देखील मिळते आणि खूप छान होते भाजी यामध्ये। तर आता मी भाजी फोडणी घालते। तर दुपारी फ्रीजचं सगळं काम आवरले, सगळं फ्रीज मस्त क्लीन केलेलं आहे, शेवटी म्हणतात ना आज मुहूर्त लागला, तर फ्रीज वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे। आता फक्त भाजी फोडणी घालते, मामी मस्त जेवणार आहोत आता। तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते, परत भेटू आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।